Kane, Abner Haratil, Sukanda, Asha Tai Buske, Esa Samanartha, Tetikani Ajit Kerala Medavala, Upasit Astrale, Yakatil, Sarvazan, Sampurna Talukatun, Asha Foundation Chalele, Samuva Prabhu. आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेला सर्व माता भगिनी आणि मित्र मेळावा सुरू झाला. स्वातंत्र्य वाजत होते एवढी अपूर्व गर्दी पाहिल्यानंतर खरं तर डोळ्याचं पारणं फिटून गेलं. एवढ्या मोठ्या संख्येने हे ठिकाणी महिला मंडळ उपस्थित राहिलं. प्रथम तर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. महिलेच्या सन्मानार्थ उभं राहण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपले आभार मानत असताना अनेकांनी या ठिकाणी सांगितलं ताईंनी शिवसेनेचं काम केलं. शिवसेना पक्ष बांधत असताना अनेक कार्यकर्त्यांनी मोठं करायचं काम केलं. प्रशासकीय काम अनेक केले. ह्या वेळेला सुद्धा ताईंच्या पाठीशी उभं राहायचं काम पक्षाने केलं नाही. हकालपट्टी केली आणि म्हणून त्या अन्यायाच्या विरुद्ध आज आपण सर्वजण पेटून उठलो. या निमित्ताने मला स्मरण होतंय स्वर्गीय रामदास चव्हाण, स्वर्गीय मधुकर काशीकरांचं, स्वर्गीय भजनचंद भोगरांचं. जर या ठिकाणी असत तर त्यांनी प्रत्येकाला बजावून सांगितलं असतं, अरे उठा, आपल्या गटातून सर्वांनी बाहेर या आणि ताईला आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसू नका. अशा पद्धतीने ताईंच्या विकासाच्या कामाच्या बाबतीत मी बोलणार. विकास कामं भरपूर आहे. मी स्वतः ताईंच्यावर काम करतो. आमच्या भागातले काही लोक या ठिकाणी आले. कामाची पद्धत मी या ठिकाणी सांगणार नाही का तुम्हाला सर्वांना माहिती. एकच सांगायला लागतं, म्हणजे कुठल्याही कचेरीमध्ये काम आपलं आणलं कोण चिठ्ठी द्यायला जातं, कोण कोणाला फोन करायला सांगतं. परंतु 24 तारखेनंतर फक्त एकच तुम्हाला मंत्र मिळणार आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयात काम जर आणलं तर एकच मंत्र आहे का जे मंत्र तुमचं काम लगेच करणार आहे ते फक्त एकच सांगायचं, मी आशा ताईचा कार्यकर्ता. आपला विषय तुमच्या कामासाठी ताईंनी फोन करायची गरज नाही अशा पद्धतीने वातावरण ताईने या ठिकाणी केलं. त्या निमित्ताने अधिकच काय बोलणार. पाच अनेक किस्से काही विकास कामाने झपाटलेले असतात. नियोजनात सुद्धा कधी कधी ऐकत नाही. कालचा किस्सा होता, काल आम्ही सांगितलं ताई तुमच्या गटामध्ये असं फिरायचं. ताई फिरत होत्या आणि अचानकपणे मला फोन आला की ताईनं दिलेला दौऱ्याप्रमाणे ताई चालत नाही. म्हटलं काय झालं, फोन केला ताई काय झालं, काय म्हणा अण्णा काय नाही, मी दौरा पूर्ण केले वेळेत. परंतु आज आमच्या महाविद्यालयाच्या मुलांना एसटी 5 चा प्रॉब्लेम या ठिकाणी जुन्नर आगारच्या लोकांनी केला होता, जुन्नर आगारच्या डेपो मॅनेजरने केला होता. मला ते करणं अत्यंत महत्वाचं वाटलं म्हणून मी त्या ठिकाणी गेले. माझ्या तरुणांसाठी काही नाका प्रचाराचा दौरा सोडून त्या ठिकाणी वेळ काढून त्याचे प्रश्न सोडवायचं काम केलं. हे ठिकाणी कामं अनेक आहेत. सगळीच कामं शासकीय नसतात, सगळीच कामं प्रशासकीय नसतात. माझ्या भागामध्ये माझे भाऊ किती नाही तरुण दत्तात्रय डोके म्हणून आदरले भीमाशंकर गडकेंचा भाचा, त्याचा रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट झाला. अचानकपणे त्याचा देहांत झाला आणि त्यावेळेला सर्व ग्रामस्थ जमले. काय करायचं, कशा पद्धतीने करायचं अशा पद्धतीने वातावरण तयार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ताईंनी आग्रह भूमिका घेतली आणि तो जो ट्रक ड्रायव्हर होता त्याच्याकडनं जेवढा अंत्यविधी सुरू होता, अंत्यविधी झाल्या त्या ठिकाणी 2 लाख रुपयाची मदत त्या ड्रायव्हरकडून ताईने आणून दिली. आज तो संसार त्या महिलेचा उभा राहिला. असे अनेक कामं ताईंनी केली. आधी तर काय बोलणार नाही. माझ्या निमित्ताने आमचे पावतकर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, खरंच गर्दी खूप आहे. मेळावे पाहिले, पिंपळगाव चौकाचा मेळावा फार चांगल्या पद्धतीने झाला, कुकडेश्वरचा मेळावा फार चांगल्या पद्धतीने झाला. आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुन्नर शहराचा मेळावा मोठ्या संख्येने झाला. आजचा मेळावा मोठ्या संख्येने होते. परंतु या प्रसंगी आपण रोळून जाता उपयोग नाही. पावतकर अशा दोन्ही या ठिकाणी आपल्याला आव्हान केलं की खऱ्या अर्थाने आजपासून आपलं काम हे सुरू झालेलं आहे. आज मेळावा झाला याचा अर्थ काय, तर तुमचं आजपासून काम सुरू झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की जी गोष्ट आजपर्यंत लोकांपर्यंत गेली नाही, कारण आपण शिवसेनेला मानणारी लोक, गोष्टला शिवसेना देणारे लोक, जेव्हा आज आपण बोलतो तेव्हा प्रत्येकाला वाटतं की ताईंची निशाणी कदाचित शिवसेनेचीच असेल की काय.
परंतु या ठिकाणी नम्रता पूर्ण चांगला असं वाटतं की ताईचे एवढं निचनी धनुष्यबाण नाही. पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यामध्ये निचनी धनुष्यबाण नाही, पण ते चिन्ह येईल, ते चिन्ह पोहोचवायचं काम तुम्ही आम्हाला सगळ्यांना घराभर घराभर करायचं. माझ्या ठिकाणी माता भगिनीला विनंती आहे, आपल्याकडे मोबाईल आहेत, पुरुष मंडळाला विनंती, आपल्याकडे मोबाईल आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष शक्य होईल त्या ठिकाणी आपण जावंच, ज्या ठिकाणी शक्य होणार नाही त्या ठिकाणी मोबाईलवरती संपर्क साधावा. पण उद्यापासून 10 लोकांना तालुक्यातील 10 लोकांना भेटल्याशिवाय आपण स्वस्त बसू नये अशा पद्धतीचं आव्हान मी आपल्याला. या निमित्ताने नम्रता पूर्ण सांगायचं वाटत, राजाभाऊ या ठिकाणी आले, मला फार आनंद वाटतो. अशाच पद्धतीने या मतदारसंघामध्ये आपले लोकप्रतिनिधी आहेत, आदरणीय गुलाबचंद आहेत, आदरणीय विकी भाऊ आहेत, माणसं खूप चांगले आहेत, त्यांना सुद्धा या निमित्ताने विनंती करतो की खऱ्या खोट्याचा अनुभव घ्या आणि ताईचा प्रचारार्थ या ठिकाणी उभे राहा अशा पद्धतीचं आव्हान. या ठिकाणी माता भगिनीला आव्हान, खास करून आव्हान आहे, नवरात्राचे दिवस आहेत, आम्ही सर्वजण तुम्हाला आंब्याच्या स्वरूपामध्ये पाहतो, जगदंबेच्या स्वरूपामध्ये पाहतो. तालुक्यामध्ये काय चाललंय हे पुरुष मंडळी सांगितलं कदाचित आपल्या कानापर्यंत येत नसेल. अनेक वाहतूक राजकारण जे या तालुक्यामध्ये सुरू आहेत, परंतु याला एक उत्तर देणारे एकमेव काय एकमेव आहे ते म्हणजे माता भगिनी आहेत. आणि या माता भगिनी या आंब्याचे दिवस आता आलेले आहेत, नवरात्र दिवस आलेले आहेत, पण मी आपल्याला एकच आव्हान करणार आहे की अंबिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे, या अंबिके रणचंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त ही सिंहासने चिरफाळण्यामध्ये शक्ती दे, चिरफाळण्यामध्ये शक्ती दे. धन्यवाद.